नववर्षाची करा सुरुवात पलू शहरातील विश्वासाचं नवं नाव चांगभलं ज्वेलर्स सोबत. तुमच्या सौंदर्याला द्या सोन्याची झळाळी पलूशच्या चांगभलं ज्वेलर्स सोबत. चोख सोन्या चांदीच्या दागिन्यांचे भव्य दालन, आकर्षक सुवर्ण अलंकार योग्य दरात मिळवण्याचे एकमेव ठिकाण चांगभलं ज्वेलर्स, मेन रोड नागोबा मंदिर समोर पलूस. प्रोप्रायटर राहुल मोरे. नागठाणेतील श्री नागेश्वर भैरवनाथ यात्रा 12 एप्रिल पासून रविवारी मुख्य पालखी सोहळा. नागठाणे तालुका पलूस येथील ग्रामदैवत श्री नागेश्वर भैरवनाथ यात्रा 12 एप्रिल पासून सुरू होत असल्याची माहिती यात्रा कमिटी व नागठाणे ग्रामपंचायत यांच्या वतीने देण्यात आली. श्री नागेश्वर भैरवनाथ यात्रा गुढीपाडव्याच्या दिवसापासून सुरू होते. या दिवसात नागेश्वर मंदिरात नवीन वर्षाचे पंचांग वाचन होते. यात्रेनिमित्त 3 दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे. 12 एप्रिल रोजी पालयात्रा होणार आहे, तर रात्री 8 वाजता बालगंधर्व सांस्कृतिक मंचच्या वतीने तुफानी विनोदी गावगुंडांचा विषारी विळखा हे नाटक होणार आहे. 13 एप्रिल रोजी पहाटेपासून श्री नागेश्वर मंदिर ते श्री भैरवनाथ मंदिरापर्यंत दंडस्नान, दुपारी 12 पासून मंदिरात गोडा नैवेद्य देण्यात येणार आहे. रात्री मनोरंजनासाठी कोल्हापूरचा स्टार ऑर्केस्ट्रा होणार आहे. यात्रेचा मुख्य दिवस 14 एप्रिल रोजी सकाळी पालखी सोहळा होणार आहे. या सोहळ्यात नागेश्वर भैरवनाथ आणि नाईकबा देवाची पालखी सहभागी होतात. रात्री 8 वाजता रेखा पाटीलसह मेघा कोल्हापूरकर यांचा लोकनाट्य तमाशा होणार आहे. यात्रेसाठी पंचक्रोशीतील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होतात. यात्रा काळातील मनोरंजनाचे सर्व कार्यक्रम आचारसंहितेचे पालन करून होणार आहेत. गुढीपाडव्याचा दिवस, गुढीपाडव्या दिवशी बरोबर 8 वाजता नागेश्वर मंदिरामध्ये आरती चालू होते. आरती चालू झाल्यानंतर नागेश्वर मंदिरातून बरोबर आरती 10 वाजता संपल्यानंतर नागेश्वर मंदिरातून पालखी सोहळा भैरवनाथ मंदिरापाशी पालखी जाते. भैरवनाथ मंदिरापाशी पालखी जाऊन भैरवनाथ मंदिरात 5 दिवस मुक्काम होतो. नंतर शुक्रवारी पालयात्रेचा कार्यक्रम होतो. शुक्रवारी पालयात्रा झाल्यानंतर सकाळी बरोबर 7 वाजता दंडस्थानाचा कार्यक्रम, दंडस्थानाचा कार्यक्रम झाल्यानंतर नैवेद्याचा कार्यक्रम शुक्रवारीच, शनिवारी नैवेद्याचा कार्यक्रम दंडस्थान आणि नैवेद्याचा कार्यक्रम झाल्यानंतर संध्याकाळी परत बरोबर 9 वाजता आपल्या भैरवनाथ मंदिरापासून इराजा मंदिरापर्यंत गीर काढला जातो आणि ईर आल्यानंतर ईराची काठी घेऊन तिचं पूजन करून ते झाल्यानंतर भैरवनाथ मंदिरात आरती होते. आरती झाल्यानंतर पालखी सोहळा संध्याकाळी पालखी निघते. परत नागोबाच्या भेटीला जाऊन नागोबाची भेट घेऊन परत नंतर भैरवाच्या मंदिरातच पालखी येते आणि सकाळी 7 वाजता बरोबर दिवस उगवायच्या अगोदर गणगौरण होते आणि नंतर परत पालखी सोहळा चालू होतो. ते परत नागेश्वर मंदिरात बरोबर 12 वाजता पालखी पोचते. या यात्रेनिमित्त वार शुक्रवार पालयात्रेदिवशी गावातीलच कलावंतांचा नाटकाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. तसेच शनिवारी नैवेद्यादिवशी ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि रविवारी पालखी सोहळा त्या दिवशी तमाशा व नाट्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे. तरी या परिसरातील सर्व भाविक लोक पै पाहुणे मोठ्या संख्येने हजर राहतात आणि यात्रा अगदी भरघोस अशा स्वरूपाची यात्रा दरवर्षी होत असते.